आपल्या घरी कोणताही प्राणी पाळणे हा एक वेगळा अनुभव आहे। अनेकांना आपल्या घरी आपला आवडता प्राणी हवा असतो, त्या प्राण्यांना आपल्या घरातील एक सदस्य म्हणून घेऊन येत असतात। पण नवीन कुत्रा घरी पाळण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे। आता बीड सारख्या ग्रामीण भागात देखील वेगवेगळ्या प्रजातींचे कुत्रे पाळण्याची एक हौसच झाली म्हणावी लागेल। मात्र अनेकदा घरगुती ठिकाणी कुत्रे पालन करायचे असेल किंवा शेत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी, त्यामुळे अनेकदा श्वान खरेदी करताना श्वान प्रेमींना अनेकदा विचारात पडतात। मात्र योग्य ठिकाणी योग्य श्वानाची निवड केली तर तुम्हाला त्याची देखरेख करणे देखील सोपे जाते। नेमकी कुठल्या ठिकाणी कुठल्या श्वानाचे पालन करणे अगदी जाईल सोपे पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। तर आपल्याकडं मॅक्सिमम जे कुत्रे पाळले जातात किंवा पाळले पाहिजेत त्यामध्ये लॅब्राडोर आहे, जर्मन शेफर्ड आहे, त्यानंतर बिगल प्रकारचं जे टॉय डॉग्स आहेत त्याचे सुद्धा खूप क्रेज आहे, बिगल आहे। त्यानंतर तुमचा डॉबरमॅन जे शिकारी प्रकारातले डॉग्स आहेत ते सुद्धा पाळले जातात। तर याची कॅटेगरी पाळताना जे आपल्याला बेसिक्स पाहिजे आहेत, हे जर आपला छोटासा फ्लॅट आहे किंवा एक चार रूमचं घर आहे त्याच्यात बाहेर खेळण्यासाठी वगैरे जागा नाही, तर अशा ठिकाणी आपण टॉय डॉग जसं की पग असू द्या, त्यानंतर आपला बीगल असू द्या, इवन जो आपला फॅमिली डॉग आहे लॅब्राडॉरला तर सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, कारण त्याचा एक स्वभाव लवकर तो आपल्या माणसांमध्ये मिक्सअप होऊन जातो आणि त्या पद्धतीने तो बिहेव करतो, काही त्याच्याकडून मिनिमम त्रास आपल्या शेजारी वगैरे नाही होतो, जास्त अटॅकिंग त्याची प्रवृत्ती नसते। फ्लॅट्समध्ये अटॅकिंग प्रवृत्तीचे ॲग्रेसिव्ह प्रवृत्तीचे जे डॉग्स आहेत आपले, जे समजा मॅस्टिप जातीचे डॉग्स आहेत किंवा बुली प्रकाराचा डॉग आहे, त्यानंतर जर्मन शेपर्डसुद्धा एक साईज त्याची खूप मोठी होती त्यामुळं थोडंसं फ्लॅटमध्ये अवॉइड केला तर शेजाऱ्यांनाही त्रास कमी होतो। जर आपल्याकडे समजा आपण फार्म बरेचसे बीड जिल्ह्यात शेतामध्ये वगैरे लोक डॉग्स पाळतात किंवा एक फार्म हाऊस टाईप घर असतात किंवा बंगले असतात मोठ्या ठिकाणी, अशा ठिकाणी आपण जर्मन शेपर्ड आहे, नंतर लॅब्राडॉर आहे, लॅब्राडॉर प्रत्येक ठिकाणी आपण पाळू शकतो, त्यानंतर तुमचे मास्टिप प्रजातीचे डॉग आहेत, बुल्ली प्रजातीचे डॉग आहेत, हे डॉग्स आपण अशा मोकळ्या जागा जिथं की लोकांचा वावर कमीत कमी असेल किंवा लोकांना आपल्यापासून कमीत कमी त्रास होईल अशा ठिकाणी पाळले जाऊ शकतात। तर मॅक्सिमम जर रहिवासी एरियामध्ये आपल्याला डॉग्स पाळायचे तर त्यामध्ये एकतर लॅब्राडॉर, त्यानंतर छोटे टॉय ब्रिड्स पगसारख्या, बीगलसारख्या आणि मॅक्सिमम जर्मन शेपर्ड या पद्धतीच्या डॉग्सपर्यंत आपण जावं असं मला वाटतं। न्यूज 18 लोकलसाठी विडून रोहित देशपांडे।